नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक या चॅनलवर तर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज आहेत की कोणत्या महानगरपालिकेत किती जागा आहेत त्यासोबत कोणत्या संदर्भात किती पदे भरण्यात येणार आहेत कोणत्या संवर्गाची किती रिक्त पदे आहेत याबाबत खूप सारे डाऊट या ठिकाणी विद्यार्थी विचारत आहेत कमेंट करत आहेत तर त्या डाऊटला अनुसरून मित्रांनो आजपासून आपण प्रत्येक महानगरपालिकेची रिक्त असलेल्या पदांची संख्या त्यासोबत भरण्यात येणाऱ्या पदभरती संदर्भात काय काय प्रक्रिया होत आहे त्या संदर्भात जशी जशी आपणास माहिती मिळत जाईल तसे जसे व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे आज आपण मित्रांनो ब्रह्मंबई महानगरपालिकेच्या या ठिकाणी पाच हजार त्रेसष्ट संदर्भात माहिती पाहणार आहोत जी की अतिशय महत्त्वाची ही जाहिरात अपडेट आहे आणि याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो रिक्रुटमेंटच्या बातम्यांसाठी अवश्य आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो तर ही जी माहिती आहे ती ब्रह्मंबई महानगरपालिकेच्या जाहिराती संदर्भात आहे आणि जी पदे आहेत पदे कोणत्या समर्गाची आहेत आणि किती रिक्त आहेत या संदर्भात मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो सर्वांना माहीत असतील गट अ ब क आणि ड या सर्व संवर्गातील खूप सारी पदे असल्याकारणाने जे महत्त्वाचे खूप सारे विद्यार्थी जे जे कमेंट करत होते तर त्याच पदांविषयी आज आपण पाहणार आहोत म्हणजे विद्यार्थ्यांनी विचारलं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी स्थापत्य त्यासोबत मित्रांनो जे वास्तुशास्त्रज्ञ आहे याची किती आहेत स्थापत्याची किती आहेत अशा प्रकारे त्यांनी विचारलेलं होतं तर त्यांची पदे आम्ही याच ठिकाणी दाखवत आहोत तर विभागीय कामगार व कल्याण अधिकारी हे मित्रांनो श्रेणी किंवा गट बोच पद आहेत ज्याची अकरा पदे रिक्त आहेत आणि भरती प्रक्रिया जी आहे ती चालू असलेली प्रकरणे ही अकराचे अकरा पदे भरण्यासाठी या ठिकाणी जी माहिती आहे किंवा प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे दूरध्वनी चालकाची सत्तावनशे सत्तावन्न पदे भरण्यात येणार आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य ऐंशी टक्के जे की मित्रांनो दोनशे चौतीस पदे या ठिकाणी ब्रहमुंबई महानगरपालिकेचं हे आहे भरण्यात येत आहेत येत्या काळामध्ये मित्रांनो यांची जाहिरात तुम्हाला शंभर टक्के पाहावयास मिळणार आहे तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याची मित्रांनो ऐंशी टक्के पदे भरण्यात येणार आहेत ज्यामध्ये मित्रांनो एकशे पंधरा या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत दुय्यम अभियंता याची मित्रांनो दोनशे सव्वीस म्हणजे पन्नास टक्के पदे भरण्यात येणार आहेत याची ऑलरेडी म्हणजे दोनशे सव्वीसपेक्षा दुप्पट करा त्याच्यापेक्षा अर्धी पन्नास टक्के या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि या दोनशे सव्वीस पदावर पदभरती संदर्भात प्रक्रिया चालू आहे मित्रांनो दुय्यम अभियंता यांत्रिकीची ऐंशी पदे भरण्यात येणार आहेत म्हणजे एकशे साठ पदे रिक्त आहेत तर दुय्यम अभियंताची मित्रांनो नऊ ते नऊ या ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत जे की वास्तुशास्त्रज्ञाचं आहे पन्नास टक्के कनिष्ठ अभियंता स्थापत्याची मित्रांनो वीस टक्के जी की सत्तेचाळीस पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि यांत्रिकीचं विचार केला तर त्रेचाळीस अशा प्रकारची ही जी पदे आहेत ती टोटल सर्व म्हणजे ऑलरेडी अगोदरचा चार्ट आपणास मिळालेला नाही परंतु ह्या हा जो चार्ट आहे तो मिळालेला असल्याकारणी टोटल जी पदे आहेत मित्रांनो ती पाच हजार त्रेसष्ट आहेत आणि या पाच हजार त्रेसष्टच्या सर्व पदांवर कार्यवाही सुरू आहे आणि येत्या काळामध्ये एवढीच पदे तुम्हाला पहावयास मिळणार आहे राहिला प्रश्न यांच्या जाहिरातीचा मित्रांनो यांची जाहिरात जी आहे ती जून किंवा जुलैमध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहे त्यामुळे जशी जाहिरात पडेल तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड सर्व स्टडी मटेरियल म्हणा टेस्ट सिरीज म्हणा सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा जेणेकरून याला याची परिपूर्ण कल्पना येईल आणि ज्यांनी ज्यांनी अभ्यासाला ब्रेक दिलेला आहे त्यांना या ठिकाणी एक छोटंसं इन्स्पिरेशन म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्याचा त्यांना परिपूर्ण वापर होईल तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत राह आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद